पिकांचं मोठं नुकसान केलं. फलटण तालुक्यातील राजाळे, साठे आणि सरडे या गावात मोठं नुकसान झालं. पिकाबरोबर फळबागांचं सुद्धा नुकसान झालं. मात्र या ठिकाणी कृषी सहाय्यक सचिन जाधव याचबरोबर महसूल आणि कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी अक्षरशः नदीच्या पलीकडे जाऊन, म्हणजेच जो पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे त्या नदीच्या पलीकडे जाऊन याचा पंचनामे केले. प्रत्यक्ष शेतात जाऊन या ठिकाणी सर्व कृषी अधिकारी याचबरोबर तिथे तलाठी आणि जे महसूलचे अधिकारी आहेत या सर्वांनी मिळून या ठिकाणी पंचनामे केले. खरं तर शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे मान भरपाईच्या संदर्भात आणि पंचनामे सध्या सुरू आहेत. फलटण तालुक्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आणि फलटण तालुक्यातील विशेषतः राजाळे जो भाग आहे या राजाळे परिसरामध्ये सोयाबीन, मका याचबरोबर घेवडा आणि काही फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळं कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी अक्षरशः स्वतः पाण्यामधून वाट काढत या ठिकाणी समोर जाऊन संपूर्ण पंचनामे केले आणि एक आगळा वेगळा आदर्श या कृषी अधिकाऱ्यांनी घालून दिला. तालुका फलटण, जिल्हा सातारा, या शिवूवरती असणारा हा जो वडा आहे, या वड्याच्या इथं बघताय तुम्ही पाणी, तर हा जो वडा आहे तो वड्याच्या पलीकडे राजाळे आणि वड्याच्या अलीकडे साठे, अशा पद्धतीचं जो वड्याचं पाणी आहे या वड्याच्या पाण्यातनं आम्ही वड्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आम्ही चव्हाण या शेतकऱ्यांचा बाजरीचा जो पंचनामा आहे या ठिकाणी तलाठी, कृषी सहाय्यक आणि या ठिकाणी जे पंच आहेत अशा पद्धतीनं आम्ही पंचनामा या ठिकाणी आम्ही करत आहोत. कापूर राजाळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. या गाव विकावर रहिवासी असून पावसामुळे माझ्या 20 गुंठे बाजरीचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे आणि नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आमचे राजाळे गावचे तलाठी अण्णा डी बी कदम साहेब, तसेच कृषी अधिकारी सचिन जाधव साहेब यांनी आमच्यासमोर पंचनामा केला आहे.